या ठिकाणी भारताचा स्वास सदैव बाबासाहेब आंबेडकर यांचं या ठिकाणी जिंतूर नगरीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. बाळासाहेबांना आपण एक वचन देऊया की या प्रस्थापितेला बाधित काढल्याशिवाय सदैव बाळासाहेब आंबेडकर तुमचा आशीर्वाद आहे आणि आम्ही सूर्यांश भैया नागरे यांना प्रचारसभा मताने निवडून आणणार आहोत. तुम्ही हातात असे दोन्ही हात घ्या आणि सदैव बाळासाहेब आंबेडकर यांना वचन द्या मित्रांनो, कारण बाळासाहेबांची या ठिकाणी अंजिओप्लास्टी होऊन आपल्या तमाम वंचितांसाठी सदैव बाळासाहेब आंबेडकर आपल्या तमाम वंचितांसाठी या ठिकाणी आलेले आहेत. सदैव बाळासाहेब आंबेडकर जिंतूर नगरीतील 72 मतदार बंधू भगिनींना विनंती आहे की आज जिंतूर नगरीमध्ये ज्यांचं चरण लागलेलं आहे, आज उपेक्षित वंचिताचा श्वास, आमचा बुलंद आवाज, सदैव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पंतू नातू आज तुम्हाला संवाद करण्यासाठी आज जिंतूर नगरीमध्ये आलेले आहेत. माझी सर्व मतदार बंधूंना विनंती आहे की आपण बसून घ्यावं, म्हणजे आपल्याला सविस्तर बाळासाहेब यांचा विचार, त्यांचे जे काही उद्देश आहे, उद्याची जी निवडणूक आहे ही निवडणूक कशासाठी कोणासाठी ठेवलेली आहे आणि या निवडणुकीत आपल्याला क्रांती करायची आहे आणि त्या क्रांतीचं स्फुल्लिंग आपल्या जिंतूर नगरीतून निघणार आहे, तेव्हा जे रस्त्यावर थांबलेली मंडळी आहे त्यांना विनंती आहे की आपण बसून घ्या. सर्व माई माऊलींना विनंती आहे की आपण बसून घ्या. सर्वांना विनंती आहे बसून घ्या. आज महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक निर्णयाच्या टप्प्यावर आलेली आहे आणि ह्या निर्णयाच्या टप्प्यावर आलेली असताना आज जे सदैव बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांच्या हृदयाचं ऑपरेशन झालेलं असताना देखील मी दवाखान्यात नाही बसू शकत. या माणसाच्या हातामध्ये जो मताचा अधिकार दिलेला आहे तो अधिकार सन्मानानं सेवन आला पाहिजे आणि जे रस्त्यावरची मंडळी आहे, जी प्रवेशद्वारापाशी मंडळी आहे, त्यांना विनंती की सावलीची वाट पाहू नका. आज बाळासाहेब आपल्याकडे आजारी असून सुद्धा आपल्यापर्यंत आलेले आहेत, तर तुम्हाला विनंती आहे की सावलीची वाट पाहू नका, पुढे या आणि पुढे भरपूर जागा आहे. आपण सर्वांना विनंती की बसून घ्यावं, तर सर्वांना विनंती पुढे या, सर्व पुढे बसून घ्या. सर्व डाव्या बाजूला सर्व पुरुष मंडळीने बसायचं आहे आणि उजव्या बाजूला सर्व महिला मंडळीने बसायचं आहे. जे मागची मंडळी रस्त्यावरची मंडळी आहे त्यांना विनंती आहे की आपण पुढे या, प्लीज पुढे या. सर्वांना विनंती आहे की जे आपण बाहेर थांबलेलो आहात त्यामुळं आपल्याला मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथाच्या उशाला दीप लावून झोपताना,
मोडलेल्या मानसाचे दुःख ओले झेलताना, त्या अनाथ उशाला दीप लावू झोपताना, ना जात त्याची कोणती, ना जात त्याची कोणती, ना त्याचा धर्म कोणता, दुःख भिजले दोन आसरू, मानसाचे माणसाला माणसासाठी तळमळ करणारा नेता, उपेक्षित वंचिताचा श्वास, गोरगरिबाचा तारणहार, रंजल्या गांजल्याचा पूर्ण बुलंद ताकद आज आपल्या जिंतूर शहरात आलेली आहे. आणि श्रद्धेय बाळासाहेब यांनी जो निर्णय घेतलेला आहे, 18 पगड जातींना एक व्हा, उपेक्षित वंचितांनो एक व्हा, या प्रस्थापितांना त्यांची जागा दाखविण्यासाठी तुम्ही आम्ही जर एक झालो नाही तर आपण आपलं नुकसान आहे, किती नुकसान आहे. आणि या लोकशाहीमध्ये जो माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जो तुम्हाला मताचा अधिकार दिलेला आहे, तो मताचा अधिकार ही साधी सुधी गोष्ट नाही, तर राजसत्ता उलथून टाकण्याची ताकद तुमच्या मत आहे. समाज क्रांती, राज्य क्रांती या मतातून व्यक्त होणार आहे. आणि आम्हाला, आमचं भाग्य आहे जिंतूर विधानसभेसाठी अतिशय सुशिक्षित उमेदवार बाळासाहेबांनी दिलेला आहे. तिन्ही भाषेवर ज्यांचं प्रभुत्व आहे, तरुण तडफदार आहे, आज घरोघरी गल्लोगोळी आज सुरेश भैयाचं नाव पोहोचलेलं आहे. आणि सर्व उपेक्षित वंचित आज एकमुखानं सर्वांनी वज्रमूठ धरलेली आहे. आणि ती वज्रमूठ 20 तारखेला मतातून ती बाहेर येणार आहे. आणि 23 तारखेला सुरेश भैयाचा राजकीय जन्म होणार आहे. आणि तो राजकीय जन्म म्हणजे जिंतूर शेलू मतदारसंघाचा तरुण तडफदार आमदार बाळासाहेबांची ताकद या मतदारसंघातून निघणार आहे. तुमचं मत हे साधं मतदान नाही. आणि ह्या मतामध्ये सर्व मुस्लिम बांधव, सर्व बौद्ध बांधव, 18 पगड, 370 जाती, छोटे छोटे मायक्रो ओबीसी, ज्या ओबीसीचं आरक्षण गेलं होतं, फक्त बाळासाहेबांनी आवाज दिला म्हणून ओबीसीचं आरक्षण थांबलेलं आहे. मित्र लक्ष्मण हाकेनं आपला जीवाची प्राण लावला होता की जोपर्यंत माझा जीव आहे तोपर्यंत मी ओबीसीचं आरक्षण जाऊ देणार नाही. आणि बाळासाहेबांनी त्यांच्या पाठीवर हात ठेवला म्हणून आज नवनाथजी वाघमारे इथं आलेले आहेत. त्यांनी जो आपल्यासाठी त्याग केलेला आहे या ओबीसीचं राजकारण. दुसरी गोष्ट, सर्वोच्च न्यायालयानं एससी मध्ये सुद्धा वर्गीकरण केलेलं आहे. आज एससीचं आरक्षण सुद्धा धोक्यात आहे. अनुसूचित जमातीचं राजकारण आरक्षण धोक्यात आहे. आणि ते धोक्यातलं आरक्षण वाचविण्यासाठी आपल्याला सुरेश भैयाला निवडून देणं काळाची गरज आहे. जर सुरेश भैयाची निवडणुकीमध्ये आपण जर पराभव केला तर हा पव 18 पगड जातीचा होणार आहे, सर्व ओबीसी बांधवाचा होणार आहे. आणि म्हणून उद्याचा विजय हा तुमचा आमचा आहे, तुमच्या आमच्या रक्ताचा विजय आहे. बाबासाहेबांचा विचाराचा तो विजय होणार आहे. म्हणून माझी तमाम 18 पगड जातीच्या, सर्व जाती धर्माच्या लोकांना विनंती आहे, आज जिंतूर शेलू मतदारसंघातली मी बाळासाहेबांना विनंती, आमच्याकडे आज सर्व जातीचे लोक एक झालेले आहेत, वेगवेगळ्या पदावर असलेले, वेगवेगळ्या पक्षात असलेले, आज सर्व सुरेश भैयाच्या पाठीमागे उभे राहिले.
प्रमुख किरणजी घोंगडे, मोहन भाऊ घनसावत तालुका भारतीय बौद्ध महासंघ जिंतूर, शिवाजी वाहुळे वाहुळ संरक्षण सचिव डीओ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर परभणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रसादरावजी बुधवंत, परभणी जिल्ह्याचे जिल्हा परिषदेचे माजी सभापती नानासाहेब राऊत, त्याचप्रमाणे आमच्या बघिरी आडगाव जिल्हा परिषद सर्कलच्या सदस्य सौभाग्यवती काळेताई त्यासुद्धा उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे सर्व स्टेजवरील विराजमान मंडळी आपल्याशी संवाद साधण्यासाठी आलेले आहे. मित्र व मराठवाड्यातली सर्वात जास्त मताधिक्यानं निवडून येणारी सीट कोणती असेल तर ती जिंतूर शेलू मतदारसंघाची आहे. आणि बाळासाहेब आपल्याला माहिती आहे की आपण दूरदर्शनच्या माध्यमातून टीव्हीवरच्या माध्यमातून बाळासाहेब स्वतः आजारी होते, त्यांच्यावर एंजियोप्लास्टी झालेली आहे आणि डॉक्टरांनी त्यांना फिरण्यास मनाई केलेली आहे. परंतु तुमच्या आमच्यासाठी बाळासाहेबांचा दौरा घडलेला आहे आणि हा दौरा जिंतूर शहरामध्ये आहे. आज त्यांच्या साथीला साथ आमचे डॉक्टर प्राध्यापक लक्ष्मण हाकेजी, त्याचप्रमाणे नवनाथजी वाघमारे, महाराष्ट्रातील तमाम ओबीसी बांधवांचं लक्ष या जिंतूर शेलूवर लागलेलं आहे. कारण जिंतूर शेलूची निवडणूक ही साधी सुधी नसून या निवडणुकीतून मराठवाड्यातून सर्वात तरुण सुशिक्षित आणि अत्यंत अभ्यासू असलेला सुरेश भैया उद्याच्या 20 तारखेच्या मतातून निवडून येणार आहे आणि 23 तारखेला त्यांना राजकीय जन्म देण्याचं काम कोण करणार आहे तर समोर बसलेले मतदार बंधू आणि भगिनी करणार आहेत. मित्र हो, आमचे श्रद्धेय स्वर्गीय कुडलिकरावजी नागरे साहेब माजी आमदार नेहमी म्हणायचे की मतदार माझा बाप आहे, मतदार करणारी आई माझी आई आहे. कशामुळं तर जन्म देणारी आई जरी असली तर लोकशाहीमध्ये राजकीय जन्म देणारे तुम्ही आहात आणि तुम्हाला राजकीय जन्म द्यायचा आहे सुरेश भैयाला आमदार म्हणून. आणि त्या आमदारकीचा 20 तारखेचा हा दिवस ठरलेला आहे आणि त्या दिवशी तुम्ही तुमचं पवित्र मत बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्यासाठी सुरेश भैयाला मतदान करायचं आहे. आणि ते मतदान करत असताना सर्व 18 पगड जाती, सर्व अल्पसंख्याक समाज येत झालेला आहे आणि म्हणून प्रस्थापितांची वाळू हा पायाखालची वाळू सरकलेली आहे. आणि म्हणूनच आज उद्याची ऐतिहासिक निवडणूक आहे. या निवडणुकीतून आपल्याला विधानसभेमध्ये तुमचा आमचा बुलंद आवाज सुरेश भैयाच्या माध्यमातून तो पाठवायचा आहे. यानंतर हा मी प्रसादरावजी बुधवंत माजी जिल्हा प्रशासकाध्यक्ष त्यांना मनोगत व्यक्त करायला बोलवतो. स्टेजच्या उजव्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या बाजूला जे आमचे सहकारी आहेत त्यांना विनंती, थोडं खाली बसा, खाली बसून घ्या. इथं समोरचे जे येतात प्लीज सगळ्यांनी शिस्तीचं दर्शन घ्या. जे पाठीमागे थांबलेत त्यांना विनंती, महिला भगिनींना रस्ता द्या आणि सर्व कार्यकर्ते जे उभे आहेत त्यांना विनंती, आपण खाली बसा. सर्वांना विनंती, आपण खाली बसून घ्या. प्रचंड जनतेचा महापूर या ठिकाणी आलाय. सध्या बाळासाहेबजी यांच्या दर्शनासाठी सगळ्यांची रीघ लागलेली आहे. प्रचंड गावागावातून, वाड्या वस्त्याहून, तांड्याहून, पाड्याहून, खेड्यातून, पाड्यातून सगळे प्रचंड आमचे सहकारी वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते नेते सगळे प्रचंड महापुरासारखे या ठिकाणी वाहू लागलेले आहेत. आज जिंतूर शहरामध्ये खऱ्या अर्थानं माणसाचा महापूर जो म्हणतो तो या ठिकाणी पाहायला मिळत आहे. सर्वांना विनंती की सध्या बाळासाहेबांना आपल्याला ऐकायचंय. त्यांचं ऑपरेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी येण्याचं कबूल केलं आणि ते पाळले सुद्धा ते वेळेचे अतिशय पाळणारे आहेत. त्यांनी 11 वाजताची वेळ दिली आणि 11 वाजून 10 मिनिटांना या जिंतूर शहरामध्ये त्यांचं आगमन झालं. बघा, आपल्याला यायला उशीर झाला, त्यांच्या दर्शनासाठी घ्यायला उशीर झाला. सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपण जागेवर स्थानापन्न व्हावं. Gracias.
तर मित्र हो, आपल्याला सवय आहे की कोणताही कार्यक्रम असला की लेट जायचं. आताही लोक रस्त्यानं लाईन लागलेली आहे. तर सर्व ओबीसी बांधव, भीम सैनिक, सर्व मतदार बंधू आणि भगिनी, भारतीय प्रचंड रॅली त्याचं स्वागत करा. सर्वांनी टाळ्या वाजून बाळासाहेबांच्या दर्शनासाठी आलेली पाठीमागची रॅली बघा. प्रचंड रॅलीनं या ठिकाणी लोक वाहू लागलेले. प्रचंड नद्या जशा वाहत्या, तोडे जसे वाहतेत आणि सागराला मिळतात तसे बाळासाहेब एक सागर आहे. या सागराला मिळण्यासाठी प्रचंड 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 लोक या ठिकाणी येऊ लागलेले आहेत. सांगी येथील आमचे तुळशीरामजी राठोड, त्यांना विनंती व्यासपीठावर यायचे. तुळशीरामजी राठोड सांगी. पाठीमागच्या लोकांना येण्या जाण्यासाठी रस्ता सोडा. गेटवर थांबलेल्या मंडळीला विनंती आहे, त्याला महिला मंडळ खाली जागेवर बसून घ्या. या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, खाली बसून घ्या. कृपा करून माता भगिनींना विनंती आहे, खाली बसून घ्या. चला, स्टेजच्या डाव्या बाजूला उभ्या असलेल्या सर्वांना खाली बसून घ्या. चला खाली बसून घ्या. आता लगेच कार्यक्रमाला सुरुवात होत आहे, खाली बसून घ्या. मित्र हो, फक्त दोन दिवस राहिले तर दोन दिवस, 18 तारखेला संध्याकाळी प्रचार बंद होणार आहे. आणि हे दोन दिवस म्हणजे यांची तेरवी प्रस्थापितांची. सर्व दोन्ही माजी आमदारांना चारी मुंडेची अटक करण्याचा दिवस उद्याचा 20 तारीख ठरलेली आहे. आणि तो घटनेनं दिला अधिकार आपल्याला वापरायचा आहे. आणि तो वापरत असताना आजच्या 2024 या वर्षामध्ये आपण पाहतो की आज महाराष्ट्राचं जातीय समीकरण किती बिघडलेलं आहे. आणि अशा बिघडलेल्या समीकरणामध्ये बाळासाहेबांनी एक आवाज दिला की या देशातले, या महाराष्ट्रातले सर्व उपेक्षित, वंचित हे माझं रक्त आहे. बाळासाहेबांचं खरं रक्त आहे आणि खरा विचार आहे. फुले शाहू आंबेडकरांचे विचार जिवंत ठेवण्यासाठी आणि त्यांना ताकद देण्यासाठी आज बाळासाहेब आपल्याकडे आलेले आहेत. मित्र हो, आज बाळासाहेबांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. माझ्या डोळ्यात सुद्धा पाणी येत आहे की आज बाळासाहेबांना सांगितलेलं आहे बाहेर निघू नका, पण तुमचं आमचं दुःख त्यांना सहन होत नाही. बुडत हे जग न देखे डोळा म्हणून कळवळा येत असे. तुमचा कळवळा कशामुळे येत आहे तर तुमच्यावर झालेला अन्याय. उद्या एससीचं आरक्षण जाणार आहे, एससीचं प्रमोशन बंद होणार आहे, एसटीचं आरक्षण जाणार आहे, ओबीसीचं आरक्षण आज धोक्यात आहे. आणि या परिस्थितीमध्ये जर आपण घरात बसलो आणि या मतापासून दूर राहिलो तर राजकीय क्रांती होणार नाही. आणि म्हणून बाळासाहेबांना आपल्याला महाराष्ट्रातून ओबीसीचे, या अनुसूचित जातीचे, अनुसूचित जमातीचे मुस्लिम बांधव असे 100 आमदार आपल्याला विधानसभेत निवडून द्यायचे. तर आणि या मराठवाड्यातून सर्वात जास्त लिंग कोणती सीट येणार आहे तर ती जिंतूर शेलू मतदारसंघाचे तरुण तडफदार उमेदवार सुरेश भयान नागरे यांना आपल्याला ताकद द्यायची आहे. म्हणून मी सांगतो की आज बाळासाहेब आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत. नवनाथजी वाघमारे ज्यांनी 10 दिवस 17 दिवस बगर पाणी अन्न पाणी न घेता या ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी उपोषण केलं आणि ज्या जरांगेनं महाराष्ट्रामध्ये आग लावली, सर्व राजकीय पुढारी त्यांना पाठिंबा देऊ लागले, त्या जरांगेचं उपोषण थांबण्याचं काम कोण केलं असेल तर ते 72 लक्ष्मण हाके आणि बाळासाहेब आंबेडकर यांनी केलेलं आहे. आणि म्हणून आपल्याला सुरेश भयाला का निवडून द्यायचं, कारण सुरेश भैया नाही तर सुरेश भैया हा बहुजनाची ताकद आहे, ओबीसीची ताकद आहे, फुले शाहू आंबेडकरांची ताकद आहे, गोपीनाथ मुंडेची ताकद आहे, बीपी सिंग माजी पंतप्रधान, विश्वनाथ प्रताप सिंग माजी पंत यांची ताकद आहे, बाळासाहेब आंबेडकरांची ताकद आहे. आणि ही ताकद
आपल्याला उद्या 20 तारखेला या मतातून व्यक्त करायची आहे. मित्र हो, आता 2 दिवस झोपू नका, 3 दिवस तुम्ही जागा राहा. आज प्रस्थापितांच्या पायाखाली वाळू सरकलेली आहे. आज खेड्यापाड्यामध्ये पैशाच्या थैल्या सोडायला येतात आणि त्या पैशाच्या काही लोकांनी या ठिकाणी या मतदारसंघाचा विकास होऊ दिला नाही.
या मतदारसंघाचं एवढं मोठं दुर्भाग्य आहे पण लोकांचं की 20 4 4 5 5 वेळेस सातत्यानं निवडून जाऊन सुद्धा या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थानं आज ग्रामीण भागामध्ये जर गेलं तर रस्ते नाहीत, पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाहीत, आरोग्याच्या सुविधा नाहीत. आणि हे सत्य एक आमदार माजी आमदार म्हणतो की मी 2000 कोटीचे काम आणले, एक रनिंग आमदार म्हणतो मी 3000 कोटी रुपयाचे काम आणले. आणले तर कुठे गेले? फक्त या लोकांनी स्वतःचे घर भरण्याचं काम केलं. या मतदारसंघाचा विकास करायचा असेल सुरेश धोरणे तरुण स्वच्छ पंचमचा मानसन्मान पाठिंबा तुमच्या उमेदवारी मिळवायचा आशीर्वाद आणि तरुण हे सुरेशांचा पाठिंबा असं एवढाच या कार्यक्रमाचं निमित्त मुद्दा बोलतो. आज कार्यक्रमाला थोडा वेळ कमी असल्यामुळं मी माझं भाषण थोडस आवर्तन करतो आणि एवढीच विनंती मतदार राजांना करतो. येणाऱ्या 20 तारखेला आपली निवडणूक निशाणी आहे. गॅस सिलेंडर, या गॅस सिलेंडरचा समर्थ बटन दाबून एवढीच विनंती करतो. आज जिंतूर या ठिकाणी सुरेश भैया नागरे यांच्या बहुजन वंचित विकास आघाडीच्या विजय सभेसाठी सध्या बाळासाहेबजी आंबेडकर आपल्याकडे आले. मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो की खऱ्या अर्थानं सुरेश भैया नागरे यांनी काँग्रेसमध्ये काम केलं परंतु त्याला काँग्रेसने तिकीट दिलं नाही. कारण मी प्रश्न विचारू शकतो की सुरेश भैया नागरे काय ओबीसीचे होते म्हणून त्यांना डावलण्यात आलं? परंतु बाळासाहेब आंबेडकरांनी सन्माननीय त्यांनी त्या सुरेश भैया नागरे आमदार पाहिला आणि त्यांनी त्यांना बहुजन आघाडीचं तिकीट दिलं. खऱ्या अर्थानं प्रचंड आणि प्रचंड लोकांचा महापूर या ठिकाणी पाहायला मिळाला. गेल्या 25 ते 30 वर्षात ज्यावेळेला या तालुक्यामध्ये आजी माजीने राज्य केलं खऱ्या अर्थानं सगळ्यांना वाटलं या तालुक्याचा विकास होईल, परंतु विकास झाला नाही. प्रत्येक समाज, प्रत्येक घटक वंचित राहिला. मग या ठिकाणचा रोजगार असेल, या ठिकाणचा व्यापारी असेल, या ठिकाणचा सर्वसामान्य माणूस असेल, दलित पिछडा वर्ग असेल, ओबीसी वर्ग असेल, खऱ्या अर्थाने या सगळ्या लोकांनी प्रचंडपणे त्यांच्या मांडीवर मान टाकली परंतु यांनी मान कापल्याशिवाय ठेवली नाही. येणाऱ्या 20 तारखेला बाळासाहेबांनी ज्यांच्या आमदार पाहिला त्या सुरेश भैया नागरेला आपल्याला गॅस सिलेंडरवर मतदानावर बटन दाबायचं आणि प्रचंड मताने निवडून आणायचं. खऱ्या अर्थानं बाळासाहेबांचं स्वप्न आहे की सगळ्यात जास्त सीट जर कुठली निवडली ती जिंतूर विधानसभा मतदारसंघातली. आणि सगळ्या कोणी काही म्हणत असेल या महाराष्ट्रात हवा जर कोणाची असेल तर ती फक्त बाळासाहेब आंबेडकरांची हवा आहे. उद्याच्या येणाऱ्या 2024 मध्ये या राज्यातलं सरकार बनवायचं असेल तर बाळासाहेबांच्या विचाराशिवाय या राज्यात सरकार बनवू शकणार नाही एवढी तुम्हाला कळकळीचं नम्र आवाहन करतो. आणि एकाच घोषणा द्या, आता आमचं बाळासाहेब आंबेडकरांचं जय संविधानाला या ठिकाणी बुडवण्याचं काम करतात त्यांना उद्या 20 तारखेला बुडवण्यासाठी सज्ज आहेत का नाही हात वर करून सांगा. मी या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाळासाहेबांना प्रचंड 4 सभा आहेत, त्यांना ऑपरेशन झालेलं असेल होतं, त्यांनी या ठिकाणी वेळ दिला. बाळासाहेब तुम्हाला नतमस्तक होतो. यानंतर ओबीसीचे नवनाथ वाघमारे या ठिकाणी मार्गदर्शन करतो. ज्या ज्या महापुरुषांनी ओबीसी आणि बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य वेचलं, देह झिजवला, या सर्वच महापुरुषांना माझं त्रिवार अभिवादन आणि मानाचा मुजरा. आज जिंतूर येथे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार श्री सुरेश भैया नागरे यांच्या प्रचारार्थ होत असलेल्या प्रचंड अशा जाहीर सभेला या मंचावर उपस्थित या देशाचे नेते वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक श्रद्धेय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर उमेदवार सुरेश भैया नागरे नानासाहेब आणि समोर बसलेला प्रचंड जनसमूह माता बंधू आणि
पळवून गेल्या 70-75 वर्षापासून या राज्यामध्ये समाजामध्ये आजपर्यंत आपण मराठा प्रस्थापित नेत्यांना निवडून देण्याचं काम केलं, परंतु या भामट्यांनी आजपर्यंत आपल्या सोबत जाती द्वेष आपल्यावर अन्याय करण्याचं काम केलं। हा द्वेष जर आपल्याला आठवणीत असल, आपल्यावरील झालेला अन्याय जर आपल्याला आठवत असल, आणि गेल्या 1.5 वर्षात आपल्या मराठवाड्यातून जरांगे नावाच्या माकडाला समोर करून समाजावर हल्ले करण्याचा काम केला। या जरांगे नावाच्या झुंडशाहीनं माझ्या ओबीसी समाजाचे घर जाळण्याचं काम केलं, दुकानं जाळण्याचं काम केलं, ज्यामध्ये तुमच्या मतदार संघातील जातीवादी आमदार मेघना बोर्डीकर असतील, विजय भांबळे असाल, या दोन्ही भामट्यांना आता आपल्याला घराचा रस्ता दाखवायचा आहे। सत्ता कोणाची असाल त्या सत्तेकडे पळणार आहे, रंग बदलू गिरगिट आहे, अशा भामट्यांना आपण ओळखलं पाहिजे। माझं ओबीसी दलित मुस्लिम आदिवासी बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे, बांधवांना आता जर आपण माघार घेतली आणि आता जर आपण कमी पडलो तर येणाऱ्या काळात तुमचं रक्षण संपलेलं आहे। आदरणीय बाळासाहेबांच्या नेतृत्वात या आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही वनवन फिरत आहोत, आमच्या जीवाची बाजी लावत आहोत। आमच्यावर हल्ले करण्याचं काम होत असताना आम्ही कुणाच्या बापाला घाबरत नाही, कारण जोपर्यंत तुम्ही आमच्या पाठीशी आहात, जातीवादी संभाजी भोसलेला, जातीवादी शरद पवार, जातीवादी एकनाथ शिंदेच्या बापाला मी घाबरत आहे। फक्त तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी असावेत, त्यासाठी तुम्हाला या मतदारसंघाचा अभ्यास नेतृत्व ओबीसीचा वाघ बहुजनांचा नेता सुरेश भैया नागरे यांना येत्या 20 तारखेला वंचित बहुजन आघाडीच्या गॅस सिलेंडर या चिन्हासमोरील बटन आपल्याला दाबावं लागणार आहे। मातांनो, आपण आता आपल्या घरामध्ये राजकीय जन्म झाला पाहिजे। आजपर्यंत आपण ऐकत आलो मराठा समाजामध्ये एखादं बाळजामाला एखादा मुलाजामाला तर मराठा समाजाच्या माता भगिनी काय म्हणतात, पाळणा गातात, त्याचं फारसं करताना पाळणा गात असताना काय म्हणतात, माझा श्रीराम ग, माझा श्रीकृष्ण ग, माझा प्रभू रामचंद्र ग, माझा राजा शिवाजी ग, आणि आपल्या आपल्या भगिनी म्हणतात, आणि मराठ्यांच्या भगिनी काय म्हणतात, माझा आमदार ग, माझा खासदार ग, आणि माझा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष ग, मंत्री ग, काही नाही जमलं तर माझा बँक बुडवू ग, माझा कारखाने खाणार ग। त्यामुळे ह्या भामट्यांना आता आपल्या माता भगिनीने सुद्धा यांच्यासारखं आमदार घडवण्याची शपथ घेतली पाहिजे। माझ्या घरात येणाऱ्या काळात आमदार होईल, माझ्या घरात जिल्हा परिषदेचा सदस्य होईल, माझ्या घरात खासदार होईल। आजपर्यंत 75 वर्षात 1947 पासून भारत स्वतंत्र झालेपासून या प्रस्थापित आणि निजामी मराठ्यांना आपण मतदान देत आलो, आणि त्यांनीच गेल्या 1.5 वर्षात आपल्या पाठीत खंजीर कुरचून आपल्या राज्यामध्ये ओबीसीचं आरक्षण संपवण्याचा जो घाट घातला आहे ते आरक्षण वाचवायचं असेल। आजपर्यंत राज्यात 57 लाखांपेक्षा जास्त बोगस पंडित प्रमाणपत्र वाटप करण्याचं काम कोणी केलं असेल तर एकनाथ शिंदे नावाच्या जातीवादी मुख्यमंत्र्यांनी केलं। सभागृहात गेले पाहिजे, आणि ते कोण करू शकत, फक्त श्रद्धे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर करू शकतात, आणि त्यांनी तो शब्द दिलेला आहे। ओबीसीचे 100 आमदार सभागृहात पाठवणार, त्यांच्या जोडीला SC ST आदिवासी यांचे मुस्लिमांचे आमदार 50 पाठवणार, म्हणून आपले 150 आमदार झाल्याच्या नंतर येणारा मुख्यमंत्री ओबीसीचा असणार आहे, आणि आपल्या आरक्षणाकडे कोणी वाकड्या नजरेनं पाहणार नाही। त्यासाठी आपल्याला या राज्यामधून सर्वात जास्त लिहिणं
सुरेश भैया नागरे यांना निवडून द्यायचं आहे. तुम्ही सुरेश भैया नागरेंना निवडून द्या. सुरेश भैयांना मंत्री करण्याचं काम माझ्याकडे मी आदरणीय बाळासाहेबांच्या पाय पडून सुरेश भैयांना मंत्री करून घेईल. येणाऱ्या 20 तारखेला त्यासाठी आपल्याला सुरेश भैया नागरे यांना प्रचंड बहुमताने विजयी करायचं आहे. आपल्याला गेल्या पंकजादाईचा पराभव वाटवायचा आहे. आपल्याला महादेव जानकरांचा पराभव वाटवायचा आहे. आपल्याला श्रद्धे बाळासाहेबांचा पराभव वाटवायचा आहे. आपल्याला इम्तियाज जलीलांचा पराभव वाटवायचा आहे. आपल्याला चंद्रकांत खैरेंचा पराभव वाटवायचा आहे. त्यामुळं आपल्या नेत्यांना ज्यांनी पराभूत केलं त्या सगळ्या जातीवादी भामट्यांना मतदारसंघाच्या बाहेर त्यांच्या बुडावर लाद घालून बाहेर काढायचा शब्द दे मला तुम्ही. भांबळेंना बोर्डीकरांना मतदारसंघाच्या बाहेर काढताल का नाही? हात सर्वांनी हात वर करून सांगा. ही सांगायला पुन्हा एकदा विनंती करतो. आणि आपलं आरक्षण वाचवायचं असेल सुरेश भैया नागरे यांना लाखाची लीड देऊन प्रचंड बहुमताने विजयी करावं अशी आपल्याला कळकळीची विनंती करतो. आणि बाळासाहेबांना आम्हाला अनेक सभा आहेत, मला पुढे जायचंय, परंतु आपण सर्व भाऊ भाऊ म्हणून दलित असन, मुस्लिम असन, आदिवासी असन, मुस्लिम असन, आपला कोण परतो कोण हे समजून आपल्या माणसाला आपला भाऊ आपला माणूस सभागृहात पाठवावा ही आपला आपणाला कळकळीची विनंती करतो. आणि माझं भाषण थांबवतो. जय भीम, जय ओबीसी, जय संविधान. विक्रमी संख्येने या ऐतिहासिक सभास्थळी उपस्थित झालेले माझे बंधू आणि भगिनींनो, महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीला वंदन करून त्यांचे वंश त्यांचे विचारधारांचे वारसा पुढे नेणारे आदरणीय श्रद्धेय डॉक्टर प्रकाश आंबेडकर साहेब, ओबीसी समाजाच्या हक्कासाठी लढणारे आपले प्राध्यापक लक्ष्मण हक्केजी, श्री आबा श्री नवनाथ आबा वाघमारे यांच्यासह सर्व मान्यवरांचे या जिंतूर नगरीत आपल्या सर्वांच्या साक्षीनी हृदयापासून मी स्वागत करते. अनेक संध्या आपण या दोन्ही परिवारांना दिलेल्या आहेत. वारंवार आपण यांना निवडून दिलं, पण ह्यांनी फक्त आपलं शोषण केलं. आपल्याला हवाय तो मान सन्मान कधीच दिलेला नाहीये. माझे सासरे स्वर्गीय राजकारणावरती कधीच कमवलेलं नाही, त्याची कधी गरज नव्हती, त्याची गरज आज पण नाहीये. तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि या प्रेमाने सर्व काही ठीक आहे. पण आज आम्ही ह्या मैदानात उतरलो आहोत तर आमच्या जनतेसाठी आपली ही जी लढाई आहे ही आपल्या विकासाची लढाई आहे, ही आपल्या अस्तित्वाची लढाई आहे. आणि मी सर्वांना सांगेन की ही जी संधी आपल्याला आता आली आहे ही परत कधीच येऊ शकणार नाही. मी सर्वांना एकच विनंती करेल, तुमच्या येणाऱ्या पुढच्या पिढीचा विचार करा आणि सुरेश भैया नागरेंना साथ द्या. कालच एक उमेदवार म्हणत होते की आमच्याकडे पैसे खूप आहेत. मी त्यांना आज सांगू इच्छिते की कुणाचे पैसे किती आहेत आणि कुणाकडे आज पण उधारीनी आहेत याचं आपण नाही बोललो तर बरं आहे. माझ्या पूर्ण तालुक्याला माझ्या जनतेला सर्व माहिती आहे की राजकारणावरती या दोन्ही उमेदवारांनी नेहमी त्यांचे खिसे भरले. आमचा जो पैसा आहे तो माझ्या सासऱ्यांच्या आणि सुरेश भैया नागरेंच्या कष्टाचा आणि घामाचा पैसा आहे. मी गेले अनेक दिवस दिवस रात्र एक करून गावांचे दौरे करतीये. किमान 120-125 गावांना मी दौरे केले, पण रस्ते कुठेच नाहीत, नाली नाहीत, पाणी नाही, लाईट बिल नाही, पगारी नाही, घरकुलं नाहीत. ही अवस्था दयनीय अवस्था आपल्या तालुक्याचे अनेक वर्षांपासून आहे. या दोघांच्या उमेदवारांच्या दुश्मनीमध्ये पिसली तर माझी आम जनता पिसलीये. तू ह्या गटाचा जर का सरपंच आहेस तर तुझे निधी थांबवतो,
तू त्या गटाचा माणूस आहेस तर तुझी काम होऊन देणार नाही. आणि या दोघांची दुश्मनी अटळ आहे आणि या दोघांच्या दुश्मनीमध्ये पिसणार तर माझी आम जनता पिसणार. आणि त्रास होतोय तो तुम्हा सर्वांना होतोय. मी या दोन्ही परिवारांना सांगू इच्छिते, आम्हाला बोललं जात आहे की आम्ही इथले नाही आहोत, आम्ही इथले मुंबईचे आहोत. आम्ही इथले आहोत की नाही? आमचं गाव इथलंय सुरेश भैया, नागरेंचं घर इकडे. मला दोन्ही मुलींसारखं बाहेर जाऊन लक्ष्मीपूजन किंवा नवरात्रीचे घट औरंगाबाद किंवा पुणेमध्ये करण्याची गरज नाही. मी जिंतूरची आहे, मी इथलीच आहे. 50 वर्ष पुढे उमेदवार आहेत, त्यांचं वय म्हणतात. मला पदरात घ्या, मला द्यायला तुमच्याकडे काही नाही आज. पण हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. केळीवाले, रॉकेलवाले, मटक्यावाल्यांकडनं हप्ते घेताना ह्यांना आमचे अश्रू दिसले नाहीत. आज तुमच्या जीवावरतीच ह्यांनी नेहमी कमवलंय. आम्ही तुम्हा दोघांना म्हणतो, आज सुरेश भैया नागरेंना वडील नाहीत, मला आज आई नाही. गेले 3 महिन्यापासनं माझ्या सासूबाई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, हाफ कोमा मध्ये आहेत. तर आम्ही म्हणतो की आम्हाला तुमच्या ओटीत घ्या, आम्हाला तुमचं प्रेम द्या. ही जी जनता इथे आहे, हेच आमचं घर आहे, हेच आमचं परिवार आहे. आम्ही इथेच राहणार आहोत. तुमच्या सर्वांच्या सेवेला आम्ही 24 तास इकडे राहणार आहोत हे तुम्हा सर्वांना शब्द देते. मी अनेक गावांमध्ये जाते, महिलांच्या डोळ्यात पाणी असतं. मला म्हणतात, ताई तुम्ही तरी आता आलात, आमच्यासाठी काही करा, आम्हाला घरकुलं द्या, आम्हाला पगारी द्या. मी त्या सगळ्या माई माऊलींना आज वचन देते, मी तुमचा अश्रू बिलकुल वाया जाऊ देणार नाही. तुमच्या हक्काची लढाई आम्ही शेवटपर्यंत करणार. महिलांचं सक्षमीकरण करण्यासाठी मी सर्वप्रथम पुढे नेहमीच राहणार. तुम्हा सर्वांना मी हात जोडून कळकळीनी विनंती करते की जशी संधी आपण वारंवार या दोघांना दिली, त्यांच्या परिवाराला दिली, तशी एक संधी तुमच्या भावाला, तुमच्या बहिणीला, म्हणून तुमच्या स्वतःला म्हणून आम्हाला एक संधी द्या. आम्हाला तुमची सेवा करण्याची एक संधी द्या. एवढीच मी मागणी तुम्हा सर्वांना करते. माझा नाथरा अजोळ आहे, परळी वैजनाथ माझा जोडे, आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे माझे मामा होते, पंकजताई माझी बहिण आहे. जे परळीमध्ये झालं ते आपल्या जानकर साहेबांसोबत परभणीत झालं. आणि मी विनंती करते सर्व बंधूंना भगिनींना, परळी आणि परभणी आपल्या जिंतूरची होऊन देऊ नका. जो बदला आपल्याला घ्यायचाय ती घेण्याची वेळ आलेली आहे. मी सर्वांना परत एकदा कळकळीनी विनंती करते, एकत्र या. हीच वेळ आहे एकत्र येण्याची, क्रांती करण्याची, चळवळ करण्याची. 20 तारखेला आपल्याला 4 नंबरचं बटन दाबून सिलेंडर समोरचं सुरेश भैया नागरेंना विजयी करायचंय. तलवार उचलल्याशिवाय लढाई लढली जाऊ शकत नाही. तसं बाबासाहेब आंबेडकरांची तलवार होती म्हणजे पेन, आणि आज तुमच्या सर्वांची तलवार आहे 4 नंबरचं बटन. अब वो वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. अब वो वक्त आ गया है उनको अपनी औकात दिखाने का. क्योंकि कोई नाली अपने आप को समंदर समझ बैठे है, इतिहास दोहरा रहा है, नागरे फिर से आ रहा है. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रचाराच्या निमित्त आज इकडे वंचित आघाडीचे अध्यक्ष माननीय बाळासाहेब आंबेडकर, आमचे ओबीसीचे नेता सन्माननीय आणि इकडे उपस्थित माझी ईश्वररूपी जनता, आपण बघत आहात ज्या प्रकारे आज लोक इकडे आलेत, आज समुद्र आले असं वाटतं जिंतूर मध्ये. जेवढे या मंडपात लोक आहेत त्याच्यातून 2 पट जास्त बाहेर लोक आहेत. बाळासाहेबांची तब्येत बरोबर नाहीये, फक्त ते तुम्हाला भेटण्यासाठी आज इकडे आले.
काहीतरी जिंतूर शेलू तालुक्यामध्ये बदल झाला पाहिजे त्याच्यासाठी ते आले आणि जिंतूर शेलूच्या तालुक्याच्या लोकांनी ठरवलं की यावर बदल नक्कीच होणार. मी काँग्रेसला तिकीट मागितलं होतं, माझी चूक आहे का? मी एक ओबीसी आईच्या पोटी जन्म झाले हे माझं चूक आहे का बाळासाहेब? मला सारा दिला आणि मला उमेदवारी दिली कोण? आणि याचं सोनं करून दाखवेल मी नक्कीच, तुम्हाला मी वचन देतो मी नक्कीच सोनं करून दाखेल. इकडले आजी माजी आमदार ज्या प्रकारचे 20 वर्षापासून राजकारण करतायत, फक्त म्हणतायत की आम्हाला विकास करायचा, स्वतःचा विकास केला राजकारणातून, फक्त त्यांनी घर त्यांचे घर संपत्ती वाढवले. माजी आमदारांनी 25 कोटीचं घर इकडे बांधलं, आजचे आमदार कुठे दिसत नाही. आणि आता इंस्टाग्राम वर काय करायचं तर चूल फुकायले आताचे दिवस म्हणजे आपल्या गॅसातून चुलीचं नेण्याचं काम बोडीकर आणि भांबळे परिवार करताय. मला पाडण्यासाठी शेलू मध्ये देशाचे नेते शरद पवार साहेब आले, ज्यांनी प्रत्येकाच्या घरामध्ये भांडण लावले, प्रत्येकाचे कुटुंब बंदोबस्त केले, महाराष्ट्राचं वाटप केलं. या जिंतूरमध्ये कोण आले तर अमित शहा गृहमंत्री आले. पण यावर जिंतूरच्या मायबापांनी आणि जनतेने ईश्वरपंत ठरवले की यावर गॅस सिलेंडरचा वंचितचाच उमेदवार निवडून येणार. आणि हे प्रेम आहे, आज हे दिसत आहे तो जनता आहे, यांनी ठरवलंय की यावर बदल होणार. शेलू आणि जिंतूरमध्ये प्रचंड लोकांमध्ये आक्रोश आहे आणि यावेळेस हा आक्रोश मतातून दिसून येणार आहे. ज्या प्रकारचं शरद पवार साहेब बारामतीला पंतप्रधानला बोलवतात आणि तिकडे त्यांचं स्वागत करतात, म्हणजे एक नाही एक तलवारचे दोन भाग येते. या प्रकारचे हे राजकारण करतात. तिकडे शेलूमध्ये विनोद बोराडे हा अजितदादाच्या पक्षाचा कार्यकर्ता पदाधिकारी आहे आणि तिकडे काय करतात, हे पाठिंबा देतात विजय भांबळेला, म्हणजे तुम्हाला ती बीजेपी चालते. मुस्लिम समाजाचं दिशाभूल करण्याचं काम केलंय, स्वतःला सेक्युलर बनणारे आणि स्वतःला सेक्युलर बनणारे काय करतात इकडे. त्यांची काल मी जवाहर कॉलनीमध्ये गेलो, त्यांची प्लॉटिंग चालू आहे. तिकडे गेट बांधले होते, गेटाला कुलूप होता, 15-20 फुटाचे गेट आहे. तर तिकडे मला काय मुस्लिम भाई लोक भेटले, मला बोलले की आम्हाला इकून या रस्त्यातून त्या रस्त्यात जाऊ देत नाही. मी बोललं का नाही जाऊ दे, ते बोलतात दुसऱ्या हिंदू समाजाच्या माणसं जमीन घेणार नाही, आमचं प्लॉट घेणार नाही, म्हणून गेट बंद करून ठेवलाय. आणि स्वतःला सेक्युलर म्हणतात, तुम्हाला सेक्युलर बनण्याचा काही अधिकार नाहीये. भांबळेंनी फक्त शहराचं जो विजयराव भांबळेंनी आणि बोडीकरांनी नगरपालिका ताब्यात दिली, फक्त त्यांचे घर भरले. आता बदल करण्याची वेळ आलेली आणि आता आपल्याला बदल करायचा आहे. शेलू मध्ये लोकांनी यावर ठरवले आणि जिंतूर मध्ये प्रत्येक 80% गावामध्ये ठरले की यावेळेस आपल्याला फक्त सुरेश नागरे आणायचा आहे असं लोकांनी ठरवलेलं आहे. आपल्याला बदल करायचा की नाही, बदल होणार की नाही, आपल्या भारत पूर्ण करायचं आणि आपण यावेळेस नक्की आपला विजय होईल. फक्त बोलण्यासाठी बोलते 2000 कोटीचे काम आणले आजचे आमदार, माजी आमदार बोलतात 1500 कोटीचे काम आणले. काम गेले कुठे? फक्त त्याच्यातून पैसे कमवले. हे टक्केवारीचे पैसे तुमचे, हे पैसे आले आता बोलतात आम्ही 5000 कोटी वाटू, 5000 रुपये वाटू, 3000 रुपये मताला वाटू. ते पैसे घ्या, ते तुमचे पैसे. आणि आज आम्ही जनता ही पैशांनी आणलेली जनता नाहीये, ही पैसे प्रेमातून आलेली जनता आहे. यांच्या सभेला आणि आज इकडे कमीत कमी 25 ते 30 हजार लोक इकडे आतमध्ये आहेत आणि बाहेर अजून 20 ते 25 हजार लोक आहेत. हे प्रेम आहे, हे चित्र दिसतंय, ह्याच्यातून दिसत आहे की लोक निवडून येणार आहेत असं आहे. यामध्ये आमच्याकडे आज पक्षामध्ये मागच्या सोमवारी आपले जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे जिल्हा अध्यक्ष राजीनामा देऊन त्या पक्षामध्ये प्रवेश केला, जिल्हाध्यक्ष आणि आपल्या पक्षामध्ये साळेगावकर साहेबांनी प्रवेश केला. आज हे प्रेम आहे, चालू द्या. आणि तुम्हाला सांगतो येणाऱ्या 20 तारखेला आपण गॅस सिलेंडरवर बटन दाबा, आपला विजय होईल. मी तुम्हाला विनंती करतो, तुम्ही आमदार होणार आहेत, मी फक्त तुमचा लोकप्रतिनिधी होईन. त्या विधानसभेत तुमच्या
तुम्हाला मी हात जोडून विनंती करतो, यावर बदल झाला तर आपलं येणारा भविष्य सुधारेल आणि ही सभा थोड्या लोकांनी आटकतो. मला खूप काही बोलायचंय पण बाळासाहेबाला पाणी पुढे चार कार्यक्रम आहेत, वेळेचा अभाव घेऊन क्षमा मागतो. जास्त वेळ घेत नाही, फक्त येणाऱ्या 20 तारखेला माझ्या ओबीसी बांधव, माझी एससी समाज, माझा एसटी समाज, माझा मुस्लिम समाज यांनी मला मतदान करा. आणि मी अजून एक डिक्लेअर करतो, जिंतूर शेलू मध्ये मी जितपर्यंत राजकारणामध्ये मुस्लिमच नगर अध्यक्ष राहणार, मुस्लिमच नगर अध्यक्ष राहणार. आणि हे मी घोषणा करून दाखवा, हे घोषणा करू शकत नाही, मी वचन देतो. मी मुस्लिम समाजाला पण मी माझ्यासोबत जो झाला कोणी नक्की वादा करतो मी. आणि माझे 2 शब्द संपतो, जय हिंद जय महाराष्ट्र. माझ्याकडे फक्त 5 मिनिट आहेत, आपण जरा शांततेने खाली बसून घ्या. सुरेशभाई नागरे यांच्या प्रचाराला मी आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे. विधानसभेच्या निवडणुका लागण्या अगोदर सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिला, ओबीसीच्या दृष्टिकोनातून तो असणारा अत्यंत महत्त्वाचा आणि घातक आहे हे आपण असणारा लक्षात घ्या. स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही म्हणून सुप्रीम कोर्टाने म्हटलं, स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घ्यायला हरकत नाही असं म्हटलं. पण त्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका घेत असताना 27% ओबीसीचं आरक्षण लागू होणार नाही हे त्या निर्णयामध्ये नमूद करण्यात आले अशी असणारी परिस्थिती आहे. मित्रो, म्हणजे उद्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका होतील पण त्या निवडणुकीमध्ये ओबीसी होणार नाही. ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, महानगरपालिका असेल किंवा इतर स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका असतील, हा निर्णय चुकीचा निर्णय आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय. परंतु कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. कुठलाही राजकीय पक्ष या निर्णयाच्या विरोधात आवाज उठवायला तयार नाहीये. जे काही जरांगे पाटील यांनी असणारं आपलं आंदोलन मागे घेतलं त्या मागे घेण्याच्या पाठीमागचा हेतू सुद्धा आपण लक्षात घेतला पाहिजे. काँग्रेस आघाडी असेल किंवा भारतीय जनता पक्षाची आघाडी असेल, या आघाडीने ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. ओबीसीला उमेदवारीच दिली नाही अशी असणारी परिस्थिती आहे. हेतू काही आहे, हेतू साधा आहे आणि तो आपण ओळखला पाहिजे. विधानसभा नवीन गठित झाली, विधानसभा नवीन गठित झाली की मग त्या विधानसभेमध्ये ठराव मंजूर करायचा की ओबीसीची जनगणना करायची. ओबीसीची जनगणना करून टक्केवारी किती आहे ती त्या ठिकाणीच घ्यायचं. पण जोपर्यंत टक्केवारी समजत नाही तोपर्यंत शिक्षणामधला आणि नोकऱ्यामधला आरक्षण सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकांना स्थगिती दिली आहे, तसं हेच सभागृह सुद्धा शिक्षणामधला आणि नोकऱ्यांमधल्या आरक्षणाला स्थगिती देत आहे. ओबीसीनी जाणीव घ्यावं, ओळखून घ्यावं की सुरेशभाई नागरे याला आपण असणारा निवडून दिलं. उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव, उद्याचा येणारा हा विधानसभेतला ठराव आपण हनून पाडल्याशिवाय राहणार नाही हे असणारा लक्षात घ्या. वापर
हा विधानसभेचा केला जाणार आहे हे आपण लक्षात. अरे त्याच पद्धतीने एससी आणि एसटीच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला, वर्गीकरणाचा निर्णय आला आणि त्याच्याबरोबर क्रिमिलिया सुद्धा निर्णय आला. या क्रिमिलियाच्या निर्णयाच्या संदर्भात सुप्रीम कोर्ट असं म्हणतंय, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल, एखाद्या कुटुंबाने आरक्षणाचा लाभ घेतला असेल तर ते कुटुंब क्रिमिलियर मध्ये येत, ते कुटुंब क्रिमिलियर मध्ये येत आणि एकदा का ते कुटुंब क्रिमिलियर मध्ये आलं की यापुढे त्याला आरक्षण मिळणार नाही हा निर्णय त्या ठिकाणी दिलाय तर आपल्याला मान्य आहे का? मान्य असेल हात पुढे. आज पुन्हा विधानसभेमार्फत आपल्याला लढावं लागतं, हायकोर्टाचा किंवा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा जर रद्द करायचा असेल तर तो अधिकार विधानसभेला आहे आणि लोकसभेला आहे. ही विधानसभेची निवडणूक आहे, जेव्हा विधानसभेमध्ये सुरेशभाई नांगरे यांना आपण असताना निवडून पाठवलं तर ठराव आपल्याला करता येतो की सुप्रीम कोर्टाने दिलेला हा निर्णय महाराष्ट्र शासन मान्य करत नाही, आम्ही तो रद्द करतो आणि आपल्याला आरक्षण वाचवायचं हे लक्षात घ्या मित्रो. तसाच मुस्लिम समाजामध्ये असणारा अपप्रचार वंचित बहुजन आघाडी आणि प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल चाललेला आहे. काँग्रेसचे बांडगुळ आहे ते याची मला जाणीव आहे. लातूरच्या भाषणाचा असताना त्यांनी तोडमोड केला आणि असताना त्याचं व्हायरल मुसलमानांमध्ये त्या ठिकाणी केल्या जात, मुसलमानांमध्ये केल्या जाते. मी मुस्लिम समाजाला असताना आवाहन करतोय एका बाजूला एकनाथ शिंदेचा उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांचा असणारा उमेदवार आहे. तिसरा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीचा असणारा उमेदवार आहे. तेव्हा सर्व मौलवींना आणि उलेमांना मी असणारं आवाहन केलं. निपुर शर्मा नावाची असणारी महिला हिने मोहम्मद पैगंबरांबद्दल काय वक्तव्य केलं होतं हे मुस्लिम समाजाला अधिक माहित, भारतामध्ये नाही त्या अख्ख्या जगामध्ये भारताचा निषेध केला करण्यात आला होता आणि विशेष करून मुस्लिम देशांपर्यंत असणारा निषेध करण्यात आला होता. इलाज करा, हिच्यावर कारवाई करा, निपुर कारवाई करा. सुप्रीम कोर्टामध्ये गेला आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं कायदा या संदर्भात नाही आहे आणि म्हणून आम्ही अटक करू शकतो. वंचित बहुजन आघाडीने ही जी विधानसभा आणि विधान परिषद एक कायदा मंजूर कायदा पेश केलेला आहे, सादर केलेला आहे की ज्याचं नाव मोहम्मद पैगंबर बिल आहे. या कायद्यामध्ये काय म्हटलेलं आहे, या कायद्यामध्ये आम्ही असं म्हटलेलं आहे की मोहम्मद पैगंबर आणि इतर देवदेवतांच्या संदर्भात किंवा राष्ट्रीय व्यक्तींच्या संदर्भात कोणी उलट सुलट लिहित असेल आणि ते सिद्ध झालं तर त्याला 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. लातूरच्या सभेमध्ये मी काय म्हणालो, इथल्या उलेमाना इथल्या मौलवीने आवाहन केलं की एका बाजूला एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत मुसलमानाच्या विरोधात, दुसऱ्या बाजूला
उद्धव ठाकरे भाषणातून काय सांगतात आहेत की बाबरी मशीद माझ्या शिवसैनिकांनी शहीद केली, ते त्याच्याबद्दल अफसोस करत नाहीयेत, ते अफसोस करत नाहीयेत. मागच्या लोकसभेमध्ये तो मुसलमानांनी मतदान दिला, निवडून दिला, त्यावेळेस आम्ही असताना म्हणालो इथल्या असणाऱ्या मौलवीना काजीदा आणि उलेमाना की या 32 मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या बाजूने मुसलमानाने मतदान केला, जो कायदा काँग्रेस करायला तयार नाही, जो कायदा भारतीय जनता पक्ष करायला तयार नाहीये, तो कायदा वंचितला करणं सोपं होय. आणि महम्मद पैगंबराच्या संदर्भात आणि इतर देव देवतांच्या संदर्भात ज्या पत्र लिहिल्या जातात त्याला आळा घालता येईल. काँग्रेसवाल्यांच्या पायाखालची मुसलमानाची वाळू खसकायला लागलेली आहे आणि म्हणून त्यांनी अपप्रचार केलेला आहे. मी त्या मुसलमानाला विचार, गेली 5 वर्ष वंचित बहुजन आघाडी तुमच्या पाठीमागे उभा राहिला, मग एनआरसी असेल, भुयारी असेल, टिपू सुलतानचा मुद्दा असेल, किंवा औरंगजेबचा प्रश्न असेल, मजारवरती औरंगजेबच्या मजारवरती चादर चढून आम्ही आवाहन केला, कोणात हिंमत असेल तर आमच्यावरती केस घालून दाखवा. मी मुसलमानांना आवाहन करतोय की या विधानसभेमध्ये मत हे महम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या, या विधानसभेमध्ये मत महम्मद पैगंबराच्या नावाने तुम्ही द्या, या महम्मद पैगंबराच्या कायद्याच्या बाजूने द्या. आपण सुरेशभाई नांगरे यांच्या बाजूने आपण मतदान दिला तर मी आश्वासन आपल्याला देतो की हा महम्मद पैगंबराचा कायदा लागू केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. जाता जाता पुन्हा आपल्याला असणारा विचारतो की सुरेशभाई नांगरे यांची निशाणी काय, सुरेशभाई नांगरे यांची निशाणी काय, जेव्हा ह्या निशाणी समोरचं बटन दाबून आपल्या गाव गुंडांना हकलून द्या असं आवाहन करतो आणि आपली रडा घेतो. जय भीम जय भारत. परभणी मतदारसंघामध्ये नासिर शेख, नाशिक शरीफ शेख यांना आपण पाठिंबा दिलेला आहे, त्यांची पण निशाणी असणारा गॅस सिलेंडर आहे, तेव्हा गॅस सिलेंडरला मतदान करावं असं विनंती करतो. सर्वांना विनंती की आपण थोडा जागा थांबायचं. सर्व विनंती की